आगामी दोन वर्षात जिल्ह्यातील सर्व गावं जलयुक्त शिवार अभियानातून जलसमृद्ध करण्याचा संकल्प आहे त्यासाठी शासन योजनांबरोबरच लोकसहभाग घेऊन गावागावात समृद्ध जलसाठे निर्माण करण्यात येतील यंदा या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ऐंशी गावांची निवड केली असून प्रत्येक गावासाठी तीस लाख रुपयांच्या निधीचे आराखडे शासनानं मंजूर केलेत अशी माहिती पालकमंत्री दादा पाटील यांनी दिली शासनानं सुमारे दोन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तीनशे एकसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी प्रोत्साहन पर अनुदानाची रक्कम वर्ग केल्याचं नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांची प्रमुख उपस्थिती होती शासनानं जलयुक्त शिवार योजनेला प्राधान्य दिले आगामी दोन वर्षात जिल्ह्यातील सर्व गावं जलयुक्त शिवार अभियानातून जलसमृद्ध करण्याचा संकल्प आहे यासाठी शासन योजनांबरोबरच लोकसहभाग घेऊन गावागावात समृद्ध जलसाठे निर्माण करण्यात येतील मात्र ही कामं अधिक दर्जेदार गुणात्मक आणि उपयुक्त होतील या दृष्टीनं यंत्रणांनी सज्ज राहणं गरजेचं आहे असं पालकमंत्री दादा पाटील म्हणाले यंदा या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ऐंशी गावांची निवड केली असून प्रत्येक गावासाठी तीस लाखांच्या निधीचे आराखडे शासनानं मंजूर केलेत उर्वरित गावांमध्ये जलसंधारणाची कामं लोकसहभागातून घेण्याचे निर्देश पाटील यांनी दिले शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनानं चौतीस हजार कोटींचा कर्जमाफीचा कार्यक्रम हाती घेतला असून जिल्ह्यात आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून सुमारे दोन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तीनशे एकसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी तसंच प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आल्याचं नामदार पाटील यांनी सांगितलं जिल्ह्यात उरलेल्या कर्जमाफीच्या याद्यातील त्रुटी दूर करून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली प्रधानमंत्री पीक विमा योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना उसाची एक डोळा पद्धत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियान फलोत्पादन अभियान प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अशा विविध योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा आणि शेती तसंच पिण्यासाठी पाणीपुरवठा याचं योग्य नियोजन करावं अशी सूचनाही यावेळी करण्यात आली या बैठकीला जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे सभापती सदस्य पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील अग्रणी बँक अधिकारी राहुल माने जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे उपविभागीय कृषी अधिकारी सुरेश मगदूम, श्री कदम तसंच तालुका कृषी अधिकारी आणि सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते